दोडामार तालुक्यातील रस्ते आरोग्य क्रीडा संकुल तिराळी धरण क्षेत्रातील प्रश्न गंभीर असून या विकासात्मक कामासाठी प्रसंगी वेळ पडल्यास लोकांच्या भल्यासाठी शासनाविरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामन यांनी आज दोडामार्ग इथे दिलाय दोडामार्ग येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता बैठक पार पडली यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तालुक्यातील युवा कार्यकर्ते संदेश वरग यांसह अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून दोडामारच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितलं आहे राष्ट्रवादी पक्ष आता सत्तेत असल्यानं पक्षाध्यक्ष पक्षा शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्या लोकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला त्या सर्वांचे आम्ही स्वागत केले असून त्या सर्वांचा योग्य सन्मान राष्ट्रवादी पक्ष करेल या सर्वांबरोबर राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या साथीने दोडामार तालुक्याच्या विकासाचे नवीन पर्व सुरू होईल असे आम्ही सामन्याने सांगितलं आहे ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईवला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा